यावेळेला आपण पाहतोय ब्लॉकलमध्ये चेंडू होता, यॉर्क टाईपचा चेंडू आपण पाहतोय, एकदा वर्जित केली जाईल. जो आपण पाहतोय साजन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर, पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते एक या धावसंख्येवर. दोन संघ आमने सामने खुशी इलेवन एक ओपन गटातून पाहायला मिळतोय. तर एक संघ जर आपण पाहिला तर एक गाव एक संघातून आपण पाहतोय. यावेळेला क्लीन बोल्ड, थर्ड टाइम मात्र या ठिकाणी फ्लॉप शो. चला नवीन फलंदाज लगेच तयारीनिशी राहायचा आहे. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एक या धावसंख्येवर एक गडी बाद एक अशी स्थिती पाहायला मिळते. सो वॉर्म अप करत जायचंय क्रितेश. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. अग्रसेना पुरस्कृत आपण पाहतोय साई ज्योत कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मायको 2017 हे शानदार आयोजन नियोजन आपण पाहू शकतात. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. ही स्पर्धा आपण पाहतोय 50,000 रुपये कोणाकडे जातील. भव्य दिव्य ट्रॉफी ही मात्र कोणाच्या घरात जाईल. प्रत्येकाच्या घरात LCD असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, शोकेश असेल, परंतु ही ट्रॉफी साई ज्योत चषक कोणाच्या घरात असेल. टॉस चेंडू होता, यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय. चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू यावेळेला दन 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 करीत निघून जातोय. यावेळेला लॉंग स्टॉप रिझनला बायच्या स्वरूपात 4 धावा. यस डीजे तर 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते. प्रथम फलंदाजी करताना खुशी इलेव्हन या संघाची 5 या धावसंख्येवर. साजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने मात्र फ्लिक केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. थोडासा फंबल झाला होता. एक धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. आणि यावेळेला धावांची गती 6 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 6 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. दरम्यान सन्माननीय प्रशांत भोईर यांचं आगमन होतोय. मी विनंती करतोय की त्यांना त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करताना एक धाव वर्जित केली जाते. धावांची गती 1 ने पुढे सरसावून 7 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर येताना साजन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का. जयेश पुढे सरसावतोय, चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. पहिल्या षटकांचा खेळ आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर पाहायला मिळते. चला लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. चामुंडा वॉरियर्स चिंचणी संघ. आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा. सेमी फायनलचा सामना समोर रंगताना पाहायला मिळतोय. तर मयूर तामोरे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना तर क्रितेश गरत अँड विशाल तामोरे अंगी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. गोलंदाज साजन याचं कौतुक करेन. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. 8 धावा फक्त फलकावर दिल्या गेल्या. चांगल्या प्रकारचा पेस पाहायला मिळाला. लेंथ अँड लाईन सुरेख पद्धतीने पाहायला मिळाली मयूर तामोरे. यावेळेला अप्रतिम बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होताना साजन पुढे सरसावतोय. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चित्याची दौड यावेळेला आपण पाहतोय. मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. धावांची गती 2 ने. डिसिप्लिन असणं खूप महत्त्वपूर्ण आहे. मयूर तामोरे यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत ते 2 आणि 2 षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि 10 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. साजनाने अचूक फेके केली होती. कलेक्ट सुद्धा अचूक झालं होतं. परंतु यावेळेला बॅट आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की क्रीजमध्ये बॅट थोडीशी सरकवली गेली. चौडाम पोल केला जातोय. चेंडू ऑन साईडला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. थोडासा फंबल होतोय. स्टॉप करतोय. तत्पूर्वी पापणी लवतेनी लवते 2 धावा मात्र या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. धावांची गती 2 ने पुढे सरसावली जाते आणि 2 धावीनुसार संघ जाऊन पोचतोय स्कोरबोर्डवर 12 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले 2. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय.
खुशी इलेवन हा संघ मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज या वेळेला मात्र बाद होताना क्रितेश गरद त्याच्या खेळीला पूर्ण विराम. यस डीजे फर फर करतय झेंडा यो आगरी समाजाचा साऱ्या गावामंदी नाव गाजतय जनार्दन मामाचा साऱ्या गावामंदी नाव गाजतय हो धन्य मामाचा अरे फर फर करतय झेंडा यो आगरी समाजाचा अरे फर फर करतय झेंडा यो आगरी समाजाचा साऱ्या गावामंदी नाव गाजतय जनार्दन मामाचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा स्कोरबोर्डवर 3 चेंडूंचा खेळ झालाय. जाडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर तांबोरे आपल्या गोलंदाजी मार्कवर 25 नंबरची जर्सी परिधान करताना या वेळेला मात्र जबरदस्त क्लीन स्विच हिट रिव्हर्स स्वीप जणू काही मात्र या ठिकाणी लेफ्ट हँड फलंदाजाने अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. ही खासियत आहे या फलंदाजाची. विशाल तांबोरे मॅन फ्रॉम दांडी. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 18 या धाव संख्येवर. चेंडू फेकून झाले 4. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष. सर्व काही मात्र हे खेळाडू आमने सामने भरपूर वेळा आलेले आहेत. ज्या पद्धतीने मयूर तांबोरे विशाल तांबोरे खाणाखुणा ओळखतोय आणि त्याच पद्धतीने मात्र बॅटचं एलिव्हेशन सुपर पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट शॉट यावेळेला आपण पाहिलं. चेंडूला न्याहाळलं जाऊन दिलं आणि बाकीचं काम मात्र या ठिकाणी व्हाईटच्या इशाऱ्याने मात्र एक धाव अर्जित केली जाते डाऊन द लेग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा. चेंडू फेकून झालेत आत्तापर्यंत 4. षडक क्रमांक 2 आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ फक्त शेष. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला बिरकावून देण्याचा मनसुबा. आय साईड व्यवस्थित परंतु यावेळेला मात्र उंजळ चांगली नव्हती. धरतीला दान केला जातोय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मात्र फलंदाजाला मिळतोय की या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारून मात्र पहिले इनिंग चांगल्या प्रकारची ब्रेक कर. धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावा. कॅचेस विन द मॅचेस. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे यात काही शंका नाही आहे किती किस्से घडलेले आहेत. क्या बात आहे. मी म्हटलं होतं दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी या स्पर्धेसाठी जे आपण पाहतोय 25,000 या ठिकाणी नक्कीच देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत आणि मामा या ठिकाणी आपण पाहतोय मामांकडून आपण पाहतोय हे मात्र आपण पाहतोय 25,000 रुपयाची रोख रक्कम पाहायला मिळते. जोरदार टाळ्या येऊ द्या. टाळ्यामध्ये दम असणं खूप गरजेचं आहे. दरम्यान आगरी सेना पालघर तालुका अध्यक्ष श्रीयुत अनिल पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतोय. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान लगेचच सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी आगरी सेना पुरस्कृत भव्य दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक 50,000 रोख व आकर्षक चषक आगरी सेना पुरस्कृत आणि साईज्योत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मायखोप आयोजित तसेच द्वितीय पारितोषिक आगरी सेना पुरस्कृत 25,000 व आकर्षक चषक तसेच तृतीय पारितोषिक या ठिकाणी आगरी सेना पुरस्कृत 7,000 आणि चतुर्थ पारितोषिक 7,000 रोख आणि आकर्षक चषक श्रीयुत विनोद एकनाथ किणी यांच्या तर्फे तृप्ती भोईर यांच्या स्मरणार्थ. अजित घरत यांनी देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीयुत उपेश घरत केळवड वाकसई ग्रामपंचायत सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या देखील मंडळाच्या वतीने मी स्वागत करतोय. तसेच मनोहर पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय. दरम्यान सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. दरम्यान या ठिकाणी आजच्या आमच्या स्पर्धेसाठी जवळजवळ आम्ही 11 वर्ष झाली या ठिकाणी स्पर्धा भरवतोय मामा. या ठिकाणी आमचं रजिस्टर्ड मंडळ असून आम्ही या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी मंडळ ह्या ठिकाणी आयोजित करीत आहे. परंतु पहिल्यांदाच तुमच्या ह्या पुरस्कृत केल्यामुळे आणि तुमच्या ह्या देणगीमुळे सहकार्यामुळे या ठिकाणी 50,000 स्पर्धा या ठिकाणी पार पडते. पुन्हा एकदा शतशः आभार मानतोय मामा तुमचे. खरोखरच तुम्ही ह्या ठिकाणी दानशूरपणा दाखवला आणि आम्हाला ही संधी दिली. यापुढे देखील आपलं असं सहकार्य असेल तर आम्ही अशा स्पर्धा आपल्यासमोर सादर करू हे मी मंडळाच्या वतीने ग्वाही देतोय. दरम्यान आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. थँक्यू सो मच कल्पेश गरत.
अप्रतिम दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय, मोठं हृदय असावं लागतं आणि मोठं हृदय आहे ते मामांकडे आपण पाहतोय. शांत स्वभावाचे ज्या पद्धतीने आपण पाहतोय आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज व्यासपीठ मिळवलं आहे ते या स्पर्धेने. तर सामन्याला सुरुवात 22 धावांचं लक्ष समोर आपण पाहतोय, कारण या यूट्यूबच्या माध्यमातून आपण पूर्ण लाईव्ह पाहू शकतायत. पाटील नेटवर्क नितेश पाटील, त्यानंतर रोहन पाटील आमच्या व्यासपीठाच्या इथे आहेत, वर्देश कॅमेरामॅन बंदिस्त करतायत, अतिश पाटील सुद्धा रेस्ट घेताना पाहायला मिळत आहेत. चला सामन्याकडे वळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल प्रज्योत हंबीरे यांच्या माध्यमातून. चला घाई करा कारण वेळ तेवढा नाही आहे, 6:03 झालेले आहेत घड्याळ. श्री रोहिदास किणी यांना विनंती करतोय या व्यासपीठावर यायचं आहे. रोहिदास किणी, रोहिदास मोरेश्वर किणी, ते सचिन गरद यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. पहिला चेंडू बॅटची एज अक्षय अरेकर, व्हेरी गुड फिल्डिंग, फुटचा परिपूर्ण उपयोग, चेंडू मात्र जाऊन अदवतोय पायाला. एक धाव वर्जित केली जाते आणि एका धावे सहित आपण पाहतोय की बॅट मात्र खेळला गेला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा होता. एक धाव वर्जित केली जाते. 22 धावांचं लक्ष हे समोर असताना श्री गणेश होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रज्योत. चला घाई करा प्रेमित अँड कंपनी, आपणास सुद्धा माहिती आहे बॅड लाईटचा ऑलरेडी सामना करावा लागतोय. किरणजी यादव प्लीज थोडंसं घाई करा आपण. तर षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रज्योत. अप्रतिम फुलटॉस चेंडू होता, मनगडा जान आहे या खेळाडूची फिटनेस पाहता. अप्रतिम नवतरुणाला लाजवेल अशी फिटनेस पाहायला मिळते राजकुमार तांबोरे यांची. एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. या ट्रॉफीसाठी धडपड आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 दिवस येऊन ठेवलेत दिवाळीसाठी आपण पाहतोय. अप्रतिम प्रकाशाकडून ज्या पद्धतीने अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा दिवस म्हणजे दिवाळी आपण पाहतोय. स्वच्छतेकडून अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे नेण्याचा दिवस म्हणजे आपण पाहतोय दिवाळी. आणि यावेळेला आपण पाहतोय 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबलला महत्त्व कन्वर्ट केल्या जात आहेत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे आणि एक एक रन्स मात्र सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर वेंगुरळीचे. 10,000 धावा करणारे पहिला मात्र भारतीय संघाचा महान फलंदाजाने सांगितलं की लाईफ लाईन एक एक धाव म्हणून ओळखली जाते. यावेळेला आपण पाहतोय अक्षय अरेकर व्हेरी गुड फिल्डिंग, शॉर्ट गलीला मात्र त्याला तैनात ठेवलं आहे आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक धाव वर्जित. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 5 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आत्तापर्यंत 4 आणि समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय खुशी 11 वर्सेस चामुंडा वॉरियर्स चिंचणी. या 2 संघांमध्ये एक काटे की टक्कर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज खुशी 11 आजच्या दिवसात खुशी घेऊन जाईल का दिवाळी, परंतु तेवढाच मोठा संघ आहे चिंचणीचा. एक गव एक संघातून बिलॉंग करतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहतोय 5 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत 5. झटपट गोलंदाजी करतोय प्रज्योत. अप्रतिम नवतरुण उभारता सितारा खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तेवढाच वेगवान मारा. अप्रतिम गुड लेंथ अँड गुड बॉलिंग. वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ग्लेन मॅग्रॅथ याने महान मात्र गोलंदाजाने सांगितलं की तुम्ही ऑफस्टनच्या बाहेर जेवढे चेंडू मात्र खेळवतील तेवढं मात्र बेनिफिट मिळेल. 5 धावा विजयासाठी, 6 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष समोर. चला घाई करा जरा प्लीज. 6 चेंडू 17 धावा, चला घाई करायची आहे. भारतीय संघातून अशा प्रकारचे महान गोलंदाज मनोज प्रभाकर कपिल देव सारखे खेळाडू मात्र गोलंदाज पाहायला मिळाले. भीषण सिंग बेदी सारखे गोलंदाज पाहायला मिळाले. जवागल श्रीनाथ व्यंकटेश प्रसाद त्यानंतर 3 हिरे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आशिष नेहरा जहीर खान इरफान पठाण अशा पद्धतीने मात्र महान गोलंदाजांची वर्णी लागली जाते. 6 चेंडू आणि 17 धावा.
सुपर मैच मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय 6:05 झालेले आहेत. अजून फायनलचा सामना खेळवणं शेष आहे. अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. लेंथ चांगली होती की नव्हती ओळखलं जाईल, परंतु यावेळेला आपण पाहतोय एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहे आणि वाईटचा इशारा येत असताना 1+1 दोन धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. धावांची गती 7 चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 15 धावा. चेसिंग कंपल्सरी. सहा चेंडू आणि 15 धावा. अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस पुन्हा एकदा राजकुमार तामोरे सज्ज जाईल. एक एक्सपिरियन्स अनुभवाचा खजिना असणारा खेळाडू आहे. गुदरचा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा होता, पायाचे हाना करता करता यावेळेला कॉम्प्रोमाइज करावा लागेल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नवीन फलंदाजाला मात्र या ठिकाणी संधी येते. चला लगेच लवकरात लवकर मात्र फलंदाजाने घाई करायची आहे, घाई करायची आहे प्लीज. आणि तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी जो पाहतोय की लेखाजोगा आहे 7 धावा चेंडू आहेत अजूनपर्यंत. आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ आणि 15 धावांचं लक्ष समोर. 5 चेंडू 15 धावा. अंकुश वजे पाच चेंडू आणि 15 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन अंकुश वजे. पाहिजे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड आहेत. यावेळेला खाण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अंकुश मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कंट्रोल करतोय. मात्र आपण पाहतो की रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. कमबॅक करतोय अक्षय गरत. जरी फलंदाजीमध्ये फ्लॉप शूट ठरला होता, परंतु गोलंदाजीमध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मनसुबा घेऊन घेतला जातोय. 4 चेंडू 15 धावा. एक मोठा प्रहार पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल चिंचणी संघाकडे. यावेळेला काय घडलं जातोय, पंकज पाटील पालन झुकू शकला म्हणून धावा रुकू शकला असं म्हणायला हरकत नाहीये. उंचीचं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बेनिफिट मिळालं नसतं नक्कीच. तर यावेळेला आपण पाहतोय की जवळजवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू निघून जाईल एक धावांकरता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूंमागे मात्र विजयासाठी 14 धावा. चला घाई करा. 3 चेंडू 14 धावा. यावेळेला आपण पाहतोय चेंडूला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आतमध्ये येणारा चेंडू शरीराला जाऊन अदळतोय. एकदा वर्जित केली जाईल. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा. सफाळे संघाचा कर्णधार आपण येऊन राहायचा आहे. या ठिकाणी वेळ कमी आहे. NCC सफाळे संघाचा कर्णधार आपण येऊन राहा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू आहेत आणि विजयासाठी 13 धावा. 2 मोठे फटके जर कुठलाही चेंडू अतिरिक्त आला नाही, 2 षटकार आले तरी सुद्धा विजयासमीप विजयी काही संपादन करू शकणार नाही. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. तर या ठिकाणी विन जवळजवळ होत असताना आपण पाहतोय फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे या सामन्यातील. आपण पाहतो ज्या पद्धतीने जयेश यावेळेला आपण पाहतोय विन होतोय. चला किरण जाधव लगेच धावत यायचा आहे कारण शेवटचा आणि अंतिम सामना. चिंचणी संघाचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन कौतुक करायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने डिसिप्लिन थोडं दाखवलं गेलं कारण क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच असतात. चला NCC सफाळे संघाचा कर्णधार विनायक या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाबू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि मी मामा आपणास विनंती करेन की आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या 2 संघांचं व्हावं. एक चांगलं व्यक्तिमत्व